गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ ईचं स्वरचिन्ह, अक्षरांना दीर्घ ईचं स्वरचिन्ह कसं द्यायचं हे पाहिलंय. आता मला सांगा, ई इडलिंबू नंतर कोणतं स्वर येतं? बरोबर, उकळ. मग या उकळ या स्वरचिन्हाचं आपल्याला काय द्यायचंय? स्वरचिन्ह या उकळ या स्वराचं आपल्याला काय द्यायचंय? या मुळाक्षरांना स्वरचिन्ह द्यायचंय. मग ह्याचं स्वरचिन्ह कोणतं आहे हे पहा. उचं स्वरचिन्ह असं देतात आणि ह्या स्वरचिन्हाला काय म्हणतात? पहिला उकार. काय म्हणतात? पहिला उकार. मग चला तर हे उच स्वरचिन्ह या अक्षरांना कसं द्यायचं हे पाहूया. पहिल्यांदा आपण काय करायचं? कतेन्य मुळाक्षरांचं लेखन केलेलं आहे. मग या कतेन्य मुळाक्षरांआधी आपण त्याचं स्वरचिन्ह देऊन ठेवूया. इथे बघा, इथे असं त्याचं स्वरचिन्ह द्यायचं आहे. व्यवस्थित द्यायचं आहे. मी बघा कसं देते. असं तुम्हाला माहितीये, मी सांगते, पहिल्यांदा सगळे काय करायचे? मुळाक्षरे लिहून घ्यायची. आणि मुळाक्षरे लिहून झाली की हे स्वरचिन्ह द्यायचे आहेत. असं सर्व अक्षरांना काय करायचे आहे? स्वरचिन्ह द्यायची आहेत. याला काय म्हणतात? पहिला उकार. मग आता आपण काय केलेलं आहे, या सर्व कतेज्ञ मुळाक्षरांना काय केलेलं आहे? हे स्वरचिन्ह दिलेले आहे. मग स्वरचिन्ह दिल्याच्या नंतर त्याचा उच्चार कसा करायचा हे आपण पाहूया. तर मी त्याचा उच्चार करणार आहे, तुम्ही सर्वांनी माझ्या मागून म्हणायचे आहे. को को गु गु चो चो जु जु टो टो डो डो नु स्वरचिन्ह दिलेलं आहे ते पहा कुठे दिलेलं आहे. ह्या रच्या मधी दिलेलं आहे, म्हणजे रच्या पोटात उकार द्यायचा आहे. लु उ शो शो सो हो रो शो न्यू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मुळाक्षरांना आपण स्वरचिन्ह कसं द्यायचं ते पाहिलं, त्याच्यानंतर त्याचा उच्चार कसा करायचा ते पाहिलं. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 30 वरती उचे स्वरचिन्हावरती आधारित काही शब्द दिलेले आहेत, म्हणजे स्वरचिन्ह दिलेली काही शब्द दिलेले आहेत. हे बघा, फिकट पिळ गुलाबी रंगामध्ये हे शब्द दिलेले आहेत. त्याचं मी वाचन करते, माझ्या मागून तुम्ही सर्वांनी त्याचं वाचन करायचं आहे. खुशाल कुठे, मुले मुख, गुरु खुळा, फुगा उमा, मुळा फुले, पुजारी रुमाल, मुकुट पुढारी, मुलगी हुशार,
दुकान तुळस सुरण झुरळ माता आपण त्या शब्दांचं वाचन केलेलं आहे. आता त्या पहिल्या उकाराचे स्वरचिन्ह आधारित एक पाठ दिलेला आहे. मी पाठाचं वाचन करते, तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचं आहे. आज कुसुमचा वाढदिवस, मावशी आली सुहास आला, लाल लाल फुगा आणला, काका आले काकी आली, गुलाबी भाऊली आणली, मामा आले मामी आली, नवीन सायकल आणली, ताई माई आली ताई आली, छान छान खेळणी आणली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे शब्दांचं वाचन केलं आहे त्यातील कोणत्याही 10 शब्दांचं तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, नेहमीसारखं क ते ज्ञ म अक्षरांचं लेखन वहीमध्ये करायचं, त्याला पहिला उकाराचे स्वरचिन्ह द्यायचे, आणि ते झाले की ही जी शब्द आपण ह्या शब्दांचं वाचन केलेलं आहे त्यातील कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऱ्हस्व उ चे स्वरचिन्ह कसे असते आणि ते आपण मुळाक्षरांना दिल्याच्या नंतर त्याचा उच्चार कसा करतात हे पाहिलेलं आहे. याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू. धन्यवाद.